लाडकी बहीण योजना 3 आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. थोड्याच वेळापूर्वी मोठा निर्णय झालेला आहे. लक्षात घ्या, ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत ती पहिली बातमी. दुसरी बातमी, या ठिकाणी ज्या ताईंना पैसे भेटलेले आहेत ती दिवाळी बोनसची बातमी. आणि तिसरी बातमी खूप महत्वाची असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. काय नेमकी बातमी आहे, कोणा ताईला दिवाळीचा बोनस भेटणार आहे, ज्या ताईला अजून 1 रुपये भेटला नाही त्या ताईला कधी पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. दिवाळी बोनस घ्यायला कोण कोण तयार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. दिवाळीचा बोनस तुम्हाला बघा, ज्या ताईंना या ठिकाणी पहिल्या हप्त्यात, दुसऱ्या हप्त्यात, तिसऱ्या हप्त्यात पैसे भेटलेले आहेत त्या ताईंना दिवाळी बोनस किती रुपये भेटणार आहे, कधी भेटणार आहे ते सगळं सांगणार आहे. आणि ज्या ताईंना अजून 1 रुपये पण भेटला नाही त्यांच्यासाठी काय अपडेट आहे, सगळ्या गोष्टी चेक करणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज कोणाकोणाला पैसे आलेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, आज 13 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत. काल बघितलं तुम्ही 1 ऑक्टोबरला जवळजवळ 10 लाख ताईंना पैसे भेटले होते. आज 13 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ज्या ताईंना 1 रुपये पण भेटला नव्हता, 4,500 हप्ता असून द्या, 1,500 रुपयाचा हप्ता असून द्या, तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 रुपया ज्यांना भेटला नव्हता त्यांना आज गुड न्यूज भेटणार आहे. त्या 13 लाख ताईंना आज पैसे भेटणार आहेत. 13 लाख ताईंना आज पैसे भेटणार आहेत. कुणाकुणा ताईला आज पैसे भेटलेत मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सकाळी बऱ्याच ताईंची मला मेसेज पण आलेले आहेत पैसे आले म्हणून. तुम्हाला पैसे भेटलेत का, भेटले असतील तर नाव टाका आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी मला टाकायचा आहे. आता दुसरी गोष्ट, ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत, लक्षात घ्या आज पण काही ताईला पैसे नाही आले, काळजी करायची कारण नाही. तुमच्यासाठी एक मोठी बातमी पुन्हा मी दाखवणार आहे. पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. लक्षात घ्या, 13 लाख ताईला आज पैसे येणार आहेत. काल 10 लाख ताईला पैसे आले होते. आणि ज्या उरल्यात 20 ते 30 लाख ताई अजून बाकी असणार आहेत त्यांना पुढील 3 ते 4 दिवसामध्ये पैसे येणार आहेत. मोठी बातमी समोर आलेली आहे. या 7 ते 8 तारखेपर्यंत, 8 ऑक्टोबर पर्यंत सर्व ताईंना घरी जाऊन, या ठिकाणी तुमच्या बघा घरी पण आता अंगणवाडी सेविका येणार आहेत, भेटणार आहेत. काय नेमकी बातमी असणार आहे ती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, काळजी करू नका. तर लक्षात घ्या, 8 ऑक्टोबर पर्यंत तिसरा टप्पा संपणार आहे. सगळ्यात मोठी बातमी तुम्हाला मी आज सांगून टाकली आहे. तिसरा टप्पा 8 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. आणि या 8 ऑक्टोबर मध्ये 20 ते 30 लाख ताईंना पुढच्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. आता बघा लक्षात घ्या, कोणती कोणती आकडेवारी आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर ज्या ताईंना या ठिकाणी बँकेमधून पैसे कपात होत आहेत, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ताईंना अकाउंटला लाभार्थी म्हणून पैसे कमी येतात. काय येतात, बँका कट करून घेत आहे. तर बँकांना देखील वरून काय आदेश आलेत, काय या ठिकाणी शुल्क न कट करण्याचे काय वरून आदेश आलेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे. न्यूज पेपरची बातमी आलेली आहे. चला सगळ्या लाडक्या ताईंनो एकदा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आज कोणत्या कोणत्या ताईला पैसे आले, ज्या ताईंना आज पैसे आले कसं वाटतंय, आनंद होतोय का, काळजी करू नका, दिवाळी बोनस पण भेटणार आहे. दिवाळी बोनस कोणत्या कोणत्या ताईला पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. दिवाळी बोनस ज्या ताईला पहिला टप्पा भेटलाय, ज्या ताईला दुसरा पण टप्पा भेटलाय, ज्या ताईला तिसरा पण टप्पा भेटलाय, अशा ताईंसाठी एक गुड न्यूज असणार आहे. त्या ताईंना दिवाळीचा बोनस भेटणार आहे. आणि दिवाळीचा बोनस बघा 2,500 रुपये पर्यंत भेटू शकतो. अशा स्वरूपात एक प्राथमिक बातमी समोर आली. कुणा कोणत्या कोणत्या ताईला भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला खूप छान स्वरूपाची माहिती आणि सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये एकदम खऱ्या स्वरूपात, ओरिजिनल स्वरूपात सांगितल्या जातात. बघा महासंवाद,
महासंवाद न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर मी दाखवत आहे. काय बातमी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बँकाचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या या ठिकाणी डायरेक्ट सूचनावरून आलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण बातमी महासंवाद न्यूजपेपरवर ही सगळी बातमी आलेली आहे. तुम्हाला बातमी पण दाखवणार आहे. एक मोठी बैठक मॅडमनी घेतली होती, त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना देखील काय ऑर्डर दिल्यात, काय आदेश दिलेले, काय सूचना दिल्यात सगळ्या या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा मुख्यमंत्री बघा दिनांक 1 तारखेची बातमी, माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, बघा बँका कोणत्या कोणत्या कारणानुसार तुमचे पैसे कट करतात ते सांगितलेलं आहे. मिनिमम बॅलन्स म्हणजे एक ठराविक प्रत्येक बँकेची लिमिट ठरलेली असते, याच्यापेक्षा जास्त तुमच्या अकाउंटला पैसे असायला पाहिजेत. त्याच्यापेक्षा कमी जर असेल तर तुमच्यावर ड्यू लावला जातो, चार्जेस लावला जातात. त्याचं पहिलं कारण आहे मिनिमम बॅलन्स. काय आहे पहिलं कारण? मिनिमम बॅलन्स असेल, ईसीएस असेल, मॅन्डेट रिटर्न असेल, चेक रिटर्न असेल, यासारख्या शुल्क आकारणीतून महिलांच्या बँक खात्यातून लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकावर कारवाई करण्यात येईल असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. बघा जर तुमचे पैसे कपात झाले तर त्वरित कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. कमेंट बॉक्स मध्ये ज्या ज्या बँकेने तुमचे पैसे कट केलेत लगेच कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे, कारण की वरून आता ऑर्डर आले त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. कारण की तुमच्या ज्या अकाउंटला पैसे कट होतील तर आपल्याला सगळ्या त्या लिस्ट काढावं लागणार आहेत आणि आपल्याला वर पुढे पाठवावं लागणार आहेत. कारण कारवाई होण्यासाठी पुरावे लागतात, पुरावे घेण्यासाठी तुमचे नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कोणत्या बँकेत फॉर्म कोणत्या बँकेने कट केले ते सांगायचंय, किती रुपये कट झालेत ते मला सगळं स्क्रीनशॉट नुसार या ठिकाणी पाठवायचं आहे. या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये पटपट सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचे कोणत्या कोणत्या बँकेमधून पैसे कट केलेत. पण सांगताना नाव सांगा, तुमचं जिल्हा सांगा, बँकेचं नाव सांगा, किती रुपये कट झाले ते सगळं या ठिकाणी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी पूर्ण स्वरूपात सगळी माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नेमकी अजून काय पुढे माहिती आहे काय या ठिकाणी बघूया आपण. अजून काय स्वरूपात खुशखबर तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे लक्षात घ्या. अजून एक महत्वाची या ठिकाणी तुम्हाला एक महत्वाची बातमी अजून दिसत आहे, ती म्हणजे आतापर्यंत 2,40,00,000 महिलांची नोंदणी झाली असून, बघा मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, अगोदर पण सांगित होतं, 2,40,00,000 जास्त म्हणजे 2,50,00,000 या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. 2,50,00,000 फॉर्म पैकी लक्षात घ्या 1,87,00,000 पात्र महिलांना या ठिकाणी निधी वाटप केलेला आहे. अजून 30-40 लाख ताई बाकी आहेत, त्या ताईला पण लवकरात लवकर पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका, देण्यात येणार आहे. उर्वरित अर्जाची पडताळणी तातडीने करून घ्यावी अशी सूचना ही तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघू शकता. चला अजून एक महत्वाची पुढे बातमी आहे, त्या 4 ते 5 दिवसात तुम्हाला काय नेमकं भेटणार आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या ज्या ज्या त्यांना अजून पैसे भेटले नाहीत काळजी करू नका. अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, यांच्या मदतीने म्हणजे आज 2 ऑक्टोबर म्हणजे आजपासून 7 ते 8 तारखेपर्यंत तुम्हाला काय सांगितलं होतं 8 ऑक्टोबरपर्यंत दुसरा टप्पा असणार आहे. 7 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या घरी येऊन काय होणार आहे सगळ्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत किंवा तुमच्या घरी येऊन तुमची चौकशी केली जाणार आहे काय नेमके प्रॉब्लेम झाले, तुमचं आधार कार्ड सिडिंग झालंय का नाही किंवा काय तुम्हाला इश्यू येतात, प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात, सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात या ठिकाणी या अंगणवाडी सेविका विचारणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या ज्या ताईंना 7 तारखेपर्यंत पैसे नाही आले काळजी करू नका, 8 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायचे. 8 तारखेपर्यंत तिसरा टप्पा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटणार आहेत आणि ज्या ताईंना या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतील त्यांना पुढचा म्हणजे दिवाळी बोनस पण लवकरात लवकर भेटणार आहे. काय अपडेट असणार आहे, कुणाला पाहिजे का दिवाळी बोनस, कुणाकुणाला पाहिजे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दररोज देतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, पटपट लाईक करा. आता बघा भरपूर साऱ्या ताई आता खुश झाल्यात, भरपूर साऱ्या ताई म्हणत असतील की सर पैसे आले पैसे आले. ज्या ताई अगोदर नाराज होते त्या आता आनंदी झाल्यात. जे दादा वाईट कमेंट करत होते, जे दादा परत सांगतोय, जे दादा कोणी वाईट कमेंट करत होते त्यांची चूक
चूक नव्हती, पैसे भेटत नव्हते म्हणून वाईट कमेंट करत होते, पण त्या दादांनी देखील आज थँक्यूचे मेसेज केलेले आहेत. सर तुम्हाला आम्ही वाईट कमेंट केल्या त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली आहे. त्याच्यामुळे मी त्यांना सगळ्यांना काहीच म्हणत नाहीये, ठीक आहे थोडंफार प्रॉब्लेम झाले होते, पैसे येत नव्हते त्याच्यामुळे नाराज होता, त्याच्यामुळे काही काळजी करू नका, व्हिडिओ बघत राहा. आयुष्यामध्ये हा लाडका भाऊ तुमच्या सदैव सोबत असणारे, वाईट कमेंट करणारे पण आता आपल्या सोबत आलेले आहेत. ते चांगल्या गोष्टी म्हणतात की सर यस तुम्ही चांगली माहिती देत होता, चांगल्या स्वरूपात मार्गदर्शन केलं, ज्या अडचणी होती त्या अडचणी सोडवल्या आणि आम्हाला पैसे भेटले. जे कोणी वाईट कमेंट करणार होते ते पण आता आपल्या सोबत आलेले आहेत, जे अगोदर चांगले कमेंट करत होते ते तर आहेतच आपल्या सोबत, पण जे थोडेफार नाराज झाले होते ते वाईट कमेंट टाकत होते ते पण आता आपल्या सोबत आलेत, कारण की पैसे आलेत, पैसे आले म्हणून खुश झालेत. कारण नाही, सगळ्याच लाडक्या बहिणी सगळेच लाडके भाऊ आपलेच आहेत, सगळ्यांना यस थँक्यू व्हेरी मच. आणि बघा सगळ्यांना पैसे भेटायला लागलेत ना, सगळ्यांनी पट 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 लाईक मारायचंय, लाईक मारल्याशिवाय कुणी जायचं नाही. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्या ताई नाराज असतील टेन्शनमध्ये असतील त्यांना सांगा, काळजी करू नका. मिशे सरांचा हा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 4-5 दिवस अजून वाट बघायचे, 4-5 दिवसात तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत, काळजी करू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त महिलांना, ताईंना, तुमच्या दिदींना, काकूंना, सगळ्यांना व्हिडिओ दाखवायचा आहे, सगळ्यांना व्हिडिओ दाखवायचा आहे आणि लाईक करायचं आहे. इथेच थांबूया, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, सगळ्यांची उत्तर संध्याकाळी 7 वाजता मी देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.